तर व्हरायटी नंबर सर्वात आधी बघ हे किती सर्वात जायंट जे असतात ना प्रॉन्स ते मी आणलेत. बाय बाय. आता आपले कसे गेस्ट येतात ते बरोबर 11 तेजस्नी येतात. 11 पोहोचली आहे गाडी, फोन आला, आता मी त्यांना घ्यायला चाललो. ठीक आहे. 5 थाल्या रेडी झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये भात, आपलं सार, टोमॅटो कापायचं राहिलेलं आहे. तर इकडे बघा, नारळातले, रस्यातले, शेवया इकडे सर्व्ह होत आहे. गरम गरम आहेत ना ते? त्यामध्ये तुम्ही एक पीस देतात, आम्ही 2 दिलेले आहेत इकडे बघा. आणि एक कालवणमध्ये पीस आहे, एक कोलंबी चांगली फ्राय करून दिली सॅलेड. नमस्ते सर्वांना, कसे आहात तुम्ही? तर आता तुम्हाला दाखवायचं आहे की आपले नवीन अरेंजमेंट कशी केलेली आहे. त्यासोबतच मला तुम्हाला सांगायचं आहे की आता आपल्या नवीन पाहुणे येतात आहेत. तर आत्ता सकाळचे 9:30 वाजले आहेत ना, तर मला आता ताजी ताजी फिश आणायला जायची. आज टोटल काहीतरी 6 येणार आहेत, तर दोन्ही टाईम ते फिश खाणार आहेत. तर मी तुम्हाला दाखवेल की फिशची थाली मी कशी रेडी करू शकतो वेगळ्या प्रकारे. आणि त्यासोबतच न्यू अरेंजमेंट केलेली आहे हे तर बघा, ह्याचं प्लेसमेंट कसं केलेलं तुम्हाला दाखवतो बघा. जवळजवळ ठेवलेलं आहे 3 आणि आपले 2 आराम खुर्च्या. त्यासोबतच आता जर तुम्ही आतमध्ये बघाल ना, तर तुम्हाला परत एक वेगळं काहीतरी बघायला मिळणार आहे. इथे मी फॅन चालू ठेवलेले आहेत, जरा वेळ जरा फॅन बंद करूया म्हणजे आवाज पण तुम्हाला एकदम प्रॉपरली येईल. तर अरेंजमेंट बघू शकता तुम्हाला, इकडे एक बेड आहे आपला, त्याच्यात तुम्हाला टॉवेल, साबण ठेवलेला आहे आणि ब्लँकेट पण ठेवलेलं आहे, उशी सर्व न्यू. आणि त्यासोबतच इकडे आता बघा, आपलं डबल ठेवलेलं आहे मी. तर बघा, उजेडाचं सगळं तुम्हाला दिसेल आता व्यवस्थित प्रॉपरली, एकदम एकदम स्पेशियस हा बेड पण एकदम कम्फर्टेबल न्यू आपण घेतलेला क्वीन साईज बेड. त्यात आरामात 2 आणि 3 माणसं पण आरामात झोपू शकतो. 2 माणसं तर एकदमच आरामात झोपतील. तर असे चेंजेस मी तुम्हाला लास्ट टाईम पण म्हणालो होतो ना, जसं जसं आपण स्टेप पुढे घेऊन जाऊ तसं तसं मी ह्याचे इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्येच टाकणार. तर इकडे बघा, हे 2 बेड प्रॉपरली अरेंज केलेले आहेत. आणि त्यासोबतच जसं लास्ट टाईम आम्हाला पाहिजे होतं की आमच्या वॉशरूममध्ये, बाथरूममध्ये आपल्याला एक एक पाहिजे होतं, तर बघा इकडे आम्ही एक एक नवीन घेऊन आलो. म्हणजे कसं तुम्ही बसूनसुद्धा आंघोळ करू शकता. आणि फ्लावर्स आणलेले आहेत ना, ते फ्लावर्स आपल्याला ह्याच्यावर ठेवायचे आहेत. ठीक आहे, आता काजल तुम्हाला फ्लावर्स प्रॉपरली अरेंज करून दाखवेल. तोपर्यंत मी तुम्हाला आता साईडचं रूम दाखवतो, पाठचा जो सिल्वर रूम आहे. गोल्डन रूममध्ये अपडेट वाटते की नाही? इकडे पण एक आपण टिपॉय ठेवलेला आहे आणि इकडे आपला कॅरम ठेवलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे सर्व क्लीन झालेलं आहे प्रॉपरली. ठीक आहे, सर्व क्लीन केलेलं आहे आम्ही. तू आता कुठे कुठे ठेवतो आहेस? ओके, एक इथे ठेवलेला आहे. आणि नाही, इकडे सामान ठेवायला ठेवू. हे सर्व ठेवा, असे एक एक शेल्फवर ठेव. किती येते टोटल? 1, 2, 3, 4 आहेत. हा ठेव, एक 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 ठेवते. त्यापेक्षा ना ते आपला, मला असं वाटतं ना, हे नाही जे आपले गोल सेंटर आहेत ना, सेंटरच्या बाहेरचे टेबल, त्यामध्ये एक 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 ठेव. ठीक आहे, काजल अरेंज करू तिकडे. आता फटाफट दाखवतो तुम्हाला. आवाज येतो? हा टेम्पो कसला माहिती आहे का? काहीतरी भंगार किंवा काही पण वेस्ट असं सामान ठेवण्यासाठी आहे. तर आपला सिल्वर रूम तुम्ही इकडे बघू शकता. फॅन आता ऑफ करतो. प्रॉपरली बघा तुम्ही, इकडे एक बेड ठेवलेला आहे आणि मध्ये चांगली पॅसेज आहे, मध्ये चांगलं आपण जाऊ शकतो बघा, एकदम कम्फर्टेबली जाऊ शकतो. आणि इकडे 2 माणसांसाठी ती क्वीन साईज बेड आहे. छान वाटतो ना ते बघायला. 3 माणसं पण कम्फर्टेबली झोपू शकतात. हस्बंड वाईफ आणि छोटा मुलगा असेल ना तरी झोपू शकतो एकदम व्यवस्थित. बेडशीट्स पण बघा, हे डबल बेडशीट्स विथ सेम पिलो कवर हे प्रॉपरली अरेंज केलेले आहेत. एकदम प्रॉपर, एकदम रॉयल वाटतो ना आता. आणि त्यासोबतच एक आम्ही जो रेग्युलर बेड आहे तो आम्ही इकडे ठेवलेलाच आहे. आणि आपले हे अजून 4 बेड उरलेले आहेत आपल्याकडे. तर टोटल कॅपॅसिटी आता बोलायला गेलं तर टोटल कॅपॅसिटी आपली 11 आहे. ठीक आहे, आणि या साईडला पण ठेवलंच का ते बसायचं? बसायचं कुठे ते? तर इथे पण बघा, प्रॉपर व्हेंटिलेशनसाठी आपण जरा हे उघडून ठेवूया. ठीक आहे, व्हेंटिलेशन होईल. साबण तर आपण सर्वांना दिलेलंच आहे. प्रॉपर पाणी बिणी पण सर्व चेक केलेलं आहे. आणि टाकी पण सर्व भरून ठेवलेले आहेत बघा. हे जे सर्व टाक्या दिसत आहेत सर्व आपण भरून ठेवलेले आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला जे जे अपडेट होतं ते मी एकदम पटकन दाखवलं. ओके, ते झालं. हे माझ्याकडे ते मी टेबलवर ठेवलं. हां ठीक आहे, तर आपण जे अरेंजमेंट तुम्हाला प्रॉपरली दाखवलं बघा, हे बारदान बेडदान सर्व एकदम प्रॉपरली धुतलेलं आहे एकदम व्यवस्थित. आणि त्यासोबतच आता हे सर्व आपण इथे ठेवणार आहे मधोमध. छान वाटतं ना हे?
ग्रीन वरती येलो ठेवलेला आहे आणि ग्रीन वरती आणि इकडे ग्रीन दुसरा म्हणून ह्याच्यावर ठेवलेलं आहे. ठीक आहे, तरी यायच्या अगोदर हे प्रॉपर आपण सर्व क्लीन करून घेऊया. ओके, क्लीन तर आहे. हे फ्लोर पण सर्व क्लीन करून घेतलेलं आहे. इथे बघा, मी पिशवी घेतलेली आहे. हँडवॉश रिफिल झाले. किती हँडवॉश रिफिल होतात आपल्याकडे? तीन. एक बघा समोर आपल्या बेसिनकडे आणि दोन बाथरूममध्ये, दोन्ही बाथरूममध्ये दोन. आता त्यासोबतच आता आम्ही चाललो आहे, म्हणजे मी आता चाललो आहे फिश मार्केटला. पटकन जाऊन फिश घेऊन येतो. आता 11 येतील जे तेजस एक्सप्रेसने येणार आहे सर्व. तिकडे फिश आणायला जातो मी आणि आतमध्ये रेडी होतात ना सर्व. इकडे बघा, आपली मच्छीची शॉपिंग झालेली आहे. आज मच्छी खूप महाग आहे. काय काय घेतलं ते आता तुम्हाला घरी दाखवतो. आणि घरचं आणि इकडचं डिस्टन्स आपला 10 किलोमीटर्स आहे, म्हणजे रिटर्न 20 किलोमीटर्स आहेत. आता वाजले 10:40 आणि आपले कस्टमर आपले गेस्ट बरोबर 11 वाजता येणार आहे. चला जाऊया आता पटकन. काय फिश आणलेली आहे मी, तर मला एक अजून एक सांगायचं जरा. फिशची थाली ना मम्मी, आपण 250 ची 350 केली ना, तरी पण कधी कधी काय माहिती काय अशी परवडत नाही. आज तुम्हाला रेट सांगतो बघा. इथे मी मासे तर आणले टोटल एवढे सर्व आणले आहेत मी, खूप आणायला लागले. म्हणजे जिकडे माझे नॉर्मली 800 रुपये जातात ना, तिकडे आज माझे 1300 रुपये गेले. 1200-1300 म्हणजे ना फिशची प्राइस आणि थालीची प्राइस कधी पण ना मार्केटवर ठेवली पाहिजे. मार्केटवर तुला किती वेळा आता बघ मी तुला सांगतो. सुरमय ना, सुरमय जशी रेग्युलरली 500 रुपये किलो 700 रुपये किलो ना, आज मार्केटमध्ये सुरमय नाही. ज्यांच्याकडे हाय सुरमय तर ते 1100-1200-1000 रुपये किलो विकतात. हा, जिकडे बांगडे 8 मिळतात 9 मिळतात, तिकडे 5च मिळाले. तर फिश एक वेळ चिकन आपलं कसं स्टेबल असतो, एवढा काय फ्लक्च्युएट होत नाही, पण फिश खूप वरती खाली होते. आता काय काय फिश आणले ते दाखवूया चल आपण. आणि इकडे बघा, हे पकडो मी, हे फिश आणलेली आहे. त्यासोबत इकडे वेलकमसाठी वा 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 छान वाटते. आणि ते काजल तू काय काढले? हा, हे आमच्या बुबूंचे सर्व काढायला लागतील ना आपल्याला. आवाजाने माहिती पडतं टाकीत पाणी सोडलेलं आहे ना. आता बघा काजलला घेऊन आलो. काजल इकडे. आता कोणकोणते फिश आणि किती फिश आणले तू बघा जरा, तुला असे आवडेल का व्हरायटी बघ जरा. तिकडे बघ किती व्हरायटी आहेत बघ. आवडेल का? तर व्हरायटी नंबर सर्वात आधी बघ, हे किती सर्वात जायंट जे असतात ना प्रॉन्स, ते मी आणलेत. आता प्रत्येकाला एक पीस असं पडेल असे आणलेत मी, बरोबर? म्हणजे फ्राय करून दिल्यावर किती छान वाटतील. तर प्रॉन्सात पण आणलेले आहेत. आणि त्यासोबतच हे सायडर डिशमध्ये बांगडे आणलेत, म्हणजे एक पीस तरी आपल्याला साईडला असतोच. त्यामध्ये सुरमय आज नव्हतेच सुरमय, तरी आपल्याला एक सुरमय कुठून कुठून शोधून मी असे पीसेस तरी अवेलेबल केले, कारण असले पाहिजे ना ताटामध्ये. आणि त्यासोबतच एक मोठा मासा कापलेले पीसेस असतात ना मम्मी, तसे पीसेस आणलेले आहेत फ्राय द्यायला सर्वजण समोरच. आणि हे अजून साईडला अजून पीसेस आणलेले आहेत, कारण आपण पण आता ते सर्व मी त्यांना म्हणलो की फ्रायचे पीस द्या मला चांगल्या माशाचे, तर ते फ्रायचे पीस आणलेले सर्व. टोटल 4 फ्रायचे पीस आहेत आणि आपल्याला साईडला एक बांगड्यासाठी. तर एवढी आज व्हरायटी आपली फिश थालीमध्ये आहे. आवडेल ना? तर बघा कसं दिसतंय. आता बघूया काय कसं द्यायचं. सकाळी पण म्हणणार आहे आणि रात्री पण, म्हणजे दुपारी रात्री दोन्ही टाइम म्हणणार आहे. बाय बाय. आता आपले कसे गेस्ट येतात ते बरोबर 11:00 तेजसनी येतात. 11:00 पोहोचली आहे गाडी, फोन आला, आता मी त्यांना घ्यायला चाललो. ठीक आहे, बाय बाय. सहा ग्लास प्रमाणे हे बघा, वेलकम ड्रिंक म्हणून कोकम सरबत. हा त्याच्या नॅचरल फॉर्म मध्ये आणि आतमध्ये थंड पाणी ठेवलं आहे ना. ओके, आणि इकडे जेवणाची तयारी पण चालू आहे. हे फिश एक प्रकार, दोन प्रकार फिश खाली, ती हे वेगळ्या प्रकार फिशचा, म्हणजे दोन फ्राय आहेत आणि एक कालवणसाठी आहे ना. काकी हे काय केलंय? वाटण. आणि हे काय बनवलंय? चहा गरम करतो आम्ही. आमच्या जरा आता एनर्जी यायला, ताकद यायला हवे ना.
काम करणाऱ्यांना पण ताकद हवी, ते चाय पिऊन येते आम्हाला. मी दूध आणून देतो. आता कधी आणतो टाकते. थोडा मीठ टाकायला लागतो आणि थोडस साखर टाकायला नाही लागत, गोड आहे ना ते. तिथे बघा वेलकम ड्रिंक म्हणून टोकन सर्व आणि ट्रे पण छान आहे ना. हो ट्रे ग्लास पण म्हणजे असं पियायला वाटेल मस्त. आणि कोकणात म्हणजे आला तर कोकम सरबतच फेमस आहे ना. हो आता तुम्ही काय इकडे थम्सअप मिरिंडा पेप्सी पियायला थोडी येणार आहे इकडे. सर्वीकडे सेम सेम जिकडची जी स्पेशालिटी आहे तीच आपण दिली पाहिजे ना. बुबू झोपले बघ आमचे बुबू रांगोळी बघा किती छान वाटते. तर आपले गेस्ट आले आहेत कोकम सरबत पियाले व्यवस्थित. आता तू इकडे काय करतेस? सोलकढी. सोलकढी पण आपण काय विसरलोय? बीट आणि दूध. किती बारखेला काहीतरी विसरत राहतो. बीट आणि दूध आणि इकडे त्यांना एम्प्टी ग्लासेस हवेत. जसे सहा ग्लासेस आणि सहा कप्स हवे त्यांना. ठीक आहे या इथे बघा आपण त्यांना हे रिक्वायरमेंट होती मम्मी. होय मम्मी गेस्टची रिक्वायरमेंट आता तर आपल्याला समजेल स्टेप बाय स्टेप. जसं ग्लासेस असणं गरजेचं आहे ना तर ताईच्या हातात बघा हे एम्प्टी ग्लासेस हे पाहिजेच. पाणीची बॉटल जरी आपण दिली तरी ग्लास मधून पियायला लागतं. आणि त्यासोबतच बघा त्यांना मोठे याची रिक्वायरमेंट. आणि सध्या आमच्याकडे तीनच आहे तर अजून मुंबईला. हा तर तीन आपण घेऊन येऊया किंवा इकडून नवीन घेऊया. चला हे घेऊन जाऊया आपण. आणि इथे बघा हे फिश सर्व मॅरिनेट करून. वा 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 क्या बात आहे. तर तयारी चालू आहे बघा इकडे सोलकढीची तयारी चालू आहे. आणि इकडे ताई भाकरी बनवतात तांदळाची हे मॅरिनेट. आणि इथे काय बनवलंय हे मच्छीचं कालू. आणि बघा इकडे रेडी आहे. हे आता पुरती आहे का? आता पुरती वेगळं बनवलंय ना. चल आता मी चाललो. आता तुम्ही म्हणाल की तू एक हेल्प अजून का ठेवला नाही तर काजललाच विचारतो. आपण शोधला ना काजल? खूप शोधला, कोणच भेटलं नाही. नंतर नंतर भेटेल कोणतरी. आम्ही बोलून पण ठेवलंय. हॅलो मी आता सर्व सामान बघा. आज ही रांगोळी काढलेली आहे मस्त ना. कशी वाटली कमेंट करून सांगा. हे बुब्बू कमी पडल्याचं दाखवतो आहे ना. हे पण रांगोळी छान काढली ना. बांधून द्यावं लागतं सर्व एकदम शर्ट असून पण मी हा शर्ट का घातला कारण फुल हा कसा हाफ शर्ट आहे ना. हा शर्ट आवडला का माझा नवीन शर्ट वाला. आता बघा काय काय दाखवतो. आपले जसे गेस्ट असतात तसे त्यांचे रिक्वायरमेंट असतात ना. त्यांना दूध पियायची सवय वाटत म्हणून त्यांनी मला काल रात्री सांगितलं होतं एक लिटर दूध आणायला. पण काल रात्री का नाही आणलं कारण दूध फ्रेश आणलं पाहिजे. तर त्यांना एक लिटर आणले दोन पिशव्या आणि आपल्याला एक पिशवी आणली. आपल्यासाठी असेच केळी खायला आणली. केळी आणले जरा असे पिकलेले आहेत पण चांगले आहेत. दोन दिवसात खाऊ आपण. बीट मिरची आणि लिंबू. आणि त्यांची रिक्वायरमेंट अशी की त्यांना ताटामध्ये असे जरा मिरच्या पण बीट मिरची लिंबू आणि कोथिंबीर. बरोबर एवढं सगळं चालू होतं ना. काय रे बघता काय गप गप. हे काय टाकते मम्मी तू? आगळ टाकते. ह्याच्यानी तर जरा टेस्ट येते ना त्याला जरा आंबट आंबट बोलतात. सोलकढी आणि आपलं नारळाचा रस ओरिजिनल. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हे ताज ताज हे फ्रीज मध्ये ठेवलेलं नाही आमचं. आत्ता बनवलेलं आहे आणि वन टाइमच आहे हे. तर इकडे बघा आपल्या पाच थाल्या ना. हा पाच थाल्या रेडी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये भात आपलं सार टोमॅटो कापायचं राहिलेलं आहे. भाकरी आपले एक फ्रायची मच्छी त्याच्यात टोमॅटो राहिलेलं आहे. आणि इथे आपले बांगडे फ्राय होतात ना. वा 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 मस्त एकदम मोठे मोठे. चला असे ताट आता किती भरलेलं वाटेल ना मी सुंदर वाटेल. तर इकडे बघा आजची आपली थाली अशी दिसते. ओके चालेल. चला चला आता ही बॉटल बघा. त्यांना अमरस पण खायला वाटलाय ना. नंतर खाणार आहेत पण आता फ्रीज मध्ये ठेव वरती ठेव. आणि एक्स्ट्रा मध्ये दोन भाकऱ्या घेतल्यात मम्मी त्यांनी. आणि इकडे बांगडा पण त्यांना एक्स्ट्रा हवाय. आणि सार हवाय एक्स्ट्रा. आणि त्यासोबत प्रेझेंटेशन चांगली वाटेल म्हणून आम्ही त्याच्या बाजूला कांदेही पकडू मम्मी. जरा काकी ठेवा ते दोन कांद्याचे.
टोमॅटो, बाकी इकडे एक्स्ट्रा मध्ये भाकरे अजून बनतात आहेत, हे आम्ही पण खाऊ म्हणून सर्व अजून सर्व रेडी होतात आहेत, आणि इकडे फक्त एकच पीस राहिली ना. ओके, भाकरी पण असे. चला एक्स्ट्रा मध्ये हे आणि जर ओपन करून दाखवू कसं आम्ही प्रेझेंट केलंय ते व्यवस्थित. मस्त आहे ना. बाय बाय. इथे बघा आमरस आणि आता क्लिनिंग साठी सर्व इकडे ताटी आणेपर्यंत झालं तुझे राटी. इकडे 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 बुब्बू बुब्बू इकडे इकडे बुब्बू. ही दोन्ही याच्यातला खात आहे. ते दोघं एका प्लेट मध्येच बिझी आहेत. बुब्बू इकडे इकडे इकडे. चला अशा प्रकारे आता ह्यानंतर आम्ही सर्व बसणार आहे जेवायला ना. चला बसूया आता. बंद कर दे. आणि आज वेदर चांगलं आहे ना एकदम. हवा पण एकदम छान आहे. आणि तुम्ही हजार रिव्ह्यू विचारलेला मला. बर्ड्स येतात त्याच्यात बसायला वाटत नाही ना. दुपार झाली आहे, वारा मुसा सुटला आहे. आज फक्त आमच्या घरी वेज खाणारी म्हणजे फक्त मम्मी. ठीक आहे. काय कोबीची भाजी, कोबीची भाजी, वरण भात आणि ते भाकरी. हा आणि चवीला युट्यूब मोबाईल मोबाईल मेहता तुमचा चष्मा. आता इथे बघा संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळचे वाजले 5:30. आमचं सर्वांचं जेवण झालं, आराम करून झाला. आणि इकडे बघा हे काय बनतंय. शेव शेवया शेवया नारळातले रस्यातले शेवया. आज नाश्ता स्पेशल आहे. आणि पानामध्ये पान ठेवते ना खाली. ओके. काजल रेडी खायला रेडी. हा काय चल खा. आणि तुम्हाला संध्याकाळचं बाहेरचं वातावरण दाखवतो. एकदम सुंदर आहे बाहेर. मस्त वाटते बघा. आपले गेस्ट आले आहेत ना, तर ते गेम्स, चेस गेम आणि कॅरम, बॅडमिंटन, बाकी सर्व सापसिडी हे मी घेऊन जातो. आणि आतमध्ये गडबड माझ्या गेल्यानंतर दाखव काय गडबड चालू आहे. बाय बाय. ते काय चालू आहे बघा. आज नाश्त्यासाठी हे एका बॅच मध्ये एवढं जाणार आहे ना. आता एक आता मला वाटतं ना मम्मी आपण प्लेट मध्ये दोन देणार, पण माणूस टायमाला 4-5 पण खाऊ शकतो आरामात है ना. आणि त्या नारळातल्या रस्यात बरोबर तर एकदम गरम गरम एकदम छान वाटतं. काय माझी काढू नको. तर इकडे बघा नारळातले रस्यातले शेवया इकडे सर्व होतात आहे. गरम गरम आहेत ना ते. ओके. तर दे झाले आहेत मम्मी. आणि ह्याच्यामध्ये आपले जे रस आहे ना, रस नारळातला रस हे घे. ते ह्याच्यात सर्व कर आपल्याला प्रॉपरली. उसाच्या रसासारखा आहे. आणि मम्मी हा रस जास्त राहत नाही ना. फ्रीज मध्ये नाही ठेवायचा. आपण जसं हे सोलगडी असते ती पण फ्रीज मध्ये ठेवत नाही आपण. इकडे सर्व होते बघा एकदम प्रॉपरली. इकडे संध्याकाळची वेळ झालेली आहे. नारळातले रसातले शेवया खाल्ले आहेत. चहा वेगळी दिली आहे, दूध वेगळं दिलंय. म्हणजे जसं मम्मी कोणाकोणाचं कसं दूध कमी जास्त ना, तर आपण दूध वेगळं दिलंय. आणि चहा मध्ये पण साखर कमी आहे. आणि टिश्यू पेपर हवे होते त्यांना. ठीक आहे. तर इथे बघा आता संध्याकाळचे किंवा रात्रीचे म्हणू शकता 8 वाजलेले आहेत. आणि आता आपले वरचे जे 6 गेस्ट आलेत त्यातले 2 जण व्हेजिटेरियन आहेत. म्हणजे आता व्हेज खाणार आहेत आणि बाकी 4 नॉन व्हेज खाणार आहेत. तर पहिले 2 आम्ही व्हेज बनवतोय, व्हेज थाली बनवतोय. त्यासाठी चपात्या इकडे काजल बनवते आणि मम्मी तू काय बनवते, पनीरची भाजी. आणि आज 2 वेगवेगळ्या कोणत्या भाज्या आहेत ते तुम्हाला आता शॉर्ट पिरियड मध्ये माहितीच पडेल. आणि आमचं असं चालू असतो बाबा काय ना काय ना काय. पाणी बोलूया वरच्यांना पाणी पाहिजे ना. इकडे बघा पनीर कटिंग चालू आहे आणि इथे काजल. आज कसं आणि अजून एक रिक्वायरमेंट काय माहिती आहे काजलला आणि मी त्या मम्मीला सांगितलं आहे. आज त्यांना राईस नको आहे तर चपात्या हव्यात. आणि 4 पण आपण जर थालीमध्ये चपात्या पकडल्या तर 6 माणसांची 6×4=24 चपात्या. आणि इथे ऑलरेडी किती 10-12 झालेत ना हे. तर अजून पीठ मळायला लागेल आपल्याला. थांबा
तर इथे बघा आपलं व्हेज थाली एकदम रेडी आहे आणि व्हेज थाली बघा आज कशी दिसते. आपली पनीरची भाजी, एक पालेभाजी, आपली एक अशी मीडियम भाजी गोडमध्ये आपण असं दिलेलं आहे. आणि आज त्यांना भात नको आहे, तर चांगली आता चपात्या दोन दोन नेतात गरम गरम, तर पाठीपाठी गरम गरम बनतात आहे. ठीक आहे, तिकडे दाल वरण आहे आणि ती पण सेम आहे. दाखव तिकडे ते पण सेम ताट. ओके, त्या चपात्या एक्स्ट्रा आणायला होईल ना अजून. तर इथे बघा व्हेज थाली वरती गेले आहेत दोघं. आणि आता नॉनव्हेज मध्ये बघा ताजं ताजं काय बनतं. हे सार साठी आहे आणि इकडे हे फ्राय होणार आहे. आणि कोलंबी बघा किती मोठे आहेत बघा. हे एक एक पूर्ण मसाला फ्राय होणार आहे, हे पण मसाला फ्राय. आणि हे फिश आणि इकडे सार बनतोय आणि इकडे चपात्या बनतात. बरोबर का? तर इथे हे काय बनतंय, हे मच्छी फ्राय. ही एक मच्छी तिकडे कालवण ना, कोलंबी फ्राय. बापरे एवढी व्हरायटी. इकडे काजलची काय व्हरायटी, चपाती चपाती व्हरायटी लगा रे लगे रो. तिकडे बघा थाली वाढायची गडबड अशी असते. बरोबर ना? आता इकडे चपात्या बनतात गरम गरम, तसेच एक एक अजून आम्ही ठेवून घेतले. वा वा वा, एक एक बरोबर आपल्याला सर्व्ह करायचे आहेत ह्याच्यामध्ये. तसं आलं तर समोर किती छान वाटेल काजल, मस्त ना. तर इकडे बघा आपली थाली, एक थाली रेडी झाली आहे. ही विदाऊट राईसची थाली आहे, सोलकढीवाली सोलकढी आहे. त्यामध्ये तुम्ही एक पीस देतात, आम्ही दोन पीस दिलेले आहेत इकडे बघा. आणि एक कालवणमध्ये पीस आहे, एक कोलंबी चांगली फ्राय करून दिली आहे, सॅलेड आणि आपल्या तीन चपात्या. हे आपलं थाली रेडी. चला आता हे झापून मी नेतो वरती. दोन फ्राय, एक कोलंबी. कोलंबी कशा प्लेटमध्येच दिलेली? ताट झापायचं ते बरोबर आहे ना, प्लेटमध्येच दिलेली ना तुम्ही. बरोबर आहे, चपाती लागले पण त्यांनी दोन दोनच मागवलेत पहिले. तर अशा प्रकारे बघा इकडे आमचं रोटेशन होत आहे. दाखवून घेऊन एक अजून. ओके, तर ह्याच्यात चपाती किती आहेत? तीन. एक काढ. अशी गडबड आहे बघा आमची. इकडे एकच भात पाहिजे आपल्याला, म्हणजे ही प्रॉपर थाली तुम्हाला दिसेल आहे ना. इकडे बघा चांगलीच वॉकिंग होते आणि चांगलीच इकडे मम्मीची एक्सरसाइज, काजलची एक्सरसाइज सर्वांची होते है ना. फक्त एकाच टायमाला आम्हाला करायला लागतंय. हा, दुपारच्या टायमाला ते दोन चौकी मिळून करतो ना. हा, दुपारच्या टायमाला तुम्हाला सांगू, मम्मी आणि काजल 50% देते, बाकी 50% ते लोक करतात है ना. फक्त आम्ही शिजवायचं काम करतो. हा, आणि बाकी माझं काम तर चालूच आहे. आणि रात्रीचं ते पण आहे ना, आम्ही त्यांच्याकडून कापून बिपून सगळं आम्ही घेतो, साफसफाई करून सगळं. हे जेवणाचं सगळं जेवढं साहित्य कापाकापी करायचं असतं ना, ते सगळं आम्ही ते करून देतात आम्हाला. फक्त आम्ही फक्त रेडी फ्राय गरम करून द्यायचं काम आमचं असतं. आम्ही शिजवतो. हा, आता एक्स्ट्रा मध्ये गरम फ्राय म्हणजे करून नाही ठेवलेला असतो आम्ही, करतो गरम गरम. आता बघा ना टायमिंग तुम्हाला दाखवतो मी. टायमिंग किती वाजलेत बघा, 9:30 झालेत, म्हणजे त्यांना एकदम गरम. आता हे लिंबू कमी पडले आणि लिंबू आणि मीठ पाहिजे त्यांना बघा. लिंबू, मीठ आणि मिरची. ओके, तर हे दोन गोष्टी मी नेतो आता. आता आपल्याला एवढा माहिती पडला की मीठ द्यायचंच मम्मी साईडला. तर इथं बघा अजून मम्मी दोन सार लागणार आहेत. ओके, रिक्वायरमेंट जशी असते तशी द्यायला लागते ना. चपात्या बाद झाले, बाकी सर्व बाद झाला. ओके, आणि आमच्या दोघांपुरती बघा काय उरलेलं आहे, एक एक कोळंबी आणि हा पण सार संपेल आता. बरोबर, इथे बघा दोन सार आम्ही एक्स्ट्रा घेऊन चाललेलो आहोत वरती. ओके, बाकी तर काय मच्छी बिच्छी सर्व संपलेली आहे, काय टेस्ट करून देता येत नाही तुम्हाला, दाखवणार नाही. सोलकढी टेस्ट करून दाखवूया. ठीक आहे, एक नंबर. या महिन्यामध्ये सोलकढी किती वेळा झाली आहे? एक नंबर झाली आहे. एक नंबर किती वेळा आणि किती एवढी भरून दोन वेळा केली ना आपण सोलकढी. बापरे, आता बघा तुम्हाला टेस्ट कोण सांगेल माहिती आहे करून. आता कोण सांगणार टेस्ट करून? चला काजल बाई लोकांना. एकदम मस्त, एकदम जशी ऑथेंटिक असते ना तशी सोलकढी झालेली. एकदम मम्मीनी पण ऑलरेडी पियाली आहे ना, असं पिऊन झटका लागतो. एकदम मस्त झालेली आहे. आता जेवढी उरली तेवढी मी पिऊन टाकेल परत.
सोलकडी संपलेली आहे। अरे अरे अरे, तुम्हाला सर्व बघणाऱ्यांना नाही विचारलं मी, या तुम्ही पण या, चर्स आमच्यासोबत पिया। अनेक सांगायचं आम्ही तेव्हाच खायला पियायला घेऊ शकतो जेव्हा वरच्यांचं संपलेलं असेल, बरोबर ना? तर आता माहिती पडलं आम्ही पियालो आणि वरती सोलकडी लागली, तर आमच्यासाठी बघा इकडे चपाती बनते। तर आपण काय आता सार आहे ना एवढा बस झाला, आणि वाटलं तर ऑमलेट बनवू का झालं ना, तर आमचं असं जेवण होतं। आणि अशा प्रकारे आमचं रात्रीचं डिनर होतं, आजचा दिवस इकडेच संपला। अजून काय नाही ना, आता आम्ही जेवणार, मम्मीचं व्हेज जेवण आहे आणि व्हेज थाली पण तुम्हाला आम्ही दाखवली ना। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। उद्या स्पेशल त्यांची रिक्वायरमेंट आहे की मोठे मोठे फिश त्यांना हवे आहेत, त्यांचे वेगळे ते लोक चार्ज द्यायला रेडी आहेत। तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मोठे मोठे मासे आपल्या प्लेटमध्ये दिसणार आहे, जसे मोठे पापलेट किंवा मोठे मोठे जे असतात ना, बरोबर मम्मी? तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा, आणि या व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओला शेअर करा। बाय 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 बाय, गुड नाईट, बाय।